त्याच प्रकारचा खेळ दाखवण्यासाठी करण्यासाठी यावेळीच मात्र सज्ज असेल. चला आपण स्पीडअप करायचंय. तर या ठिकाणी खेळाला आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल. तर गणपती बाप्पा मोरया आणि त्वरित या सामन्याला आपण सुरुवात करूया. गेम ऑन, गेम स्टार्ट. गोलंदाज तयार पलस्पे टीमचा राजू ठाणगे यावेळी सज्ज असेल पहिला चेंडू प्रगतीपथावर. पहिला चेंडू बाद चिकडा पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी पाहायचं झालं खेळपट्टीवरती चेंडू गरंगळत असताना त्या ठिकाणी एक धाव मात्र कम्प्लीट केली गेली. अकाउंट खोललं गेलं मोठे भिंगा टीमचं. अकाउंट खोललं गेलं धर्मेंद्र घोगरे या फलंदाजाचं. तर कॅमेरामॅनला विनंती असेल बघा तर जरा कॅमेरा घेऊन साईडला आहे आणि ती जाऊ दे. कॅमेरा तुझा घ्या आणि इकडे कॅमेरामॅन आपण थोडं सहकार्य करायचंय. ट्रान्सपोर्टच्या गाड्या त्याच्याकडून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज राजू तयार प्रहार करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळत नाहीये आणि त्या ठिकाणी पाहायचं झालं तर निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. समोर फलंदाज सज्ज असताना प्रीतम प्रेमात टाकणारी खेळी या खेळाडूला दाखवावी लागेल. प्रहार करायचा होता बॅटची कडा होती की काय ते जाणवतंय. पंच आम्हाला इशारा करतील बॅटची कडा ही सर खासियत आहे या दोन पंचांची. एका बाजूला आमचे मित्र मंगेश फडके असतील दुसऱ्या बाजूला कुलदीप पाडवी अर्थातच आमचा लाडका पप्पू या ठिकाणी सज्ज असताना पंचांच्या माध्यमातून गोलंदाज राजू ठाणगे. प्रहार केला जाईल चेंडू लॉंग ऑफला पहिलं सुयश लाभलं जाईल मोर्या इलेव्हन पलस्पे टीमला. पहिला मोहरा गारद फुलंदाज बाद होतोय धर्मेंद्र बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे. जय हिंद जय महाराष्ट्र. भारताचा आज 71वा प्रजासत्ताक दिन पाहायला मिळेल. राजपथावर भारतीय लष्करी सामर्थ्याचं सांस्कृतिक आर्थिक प्रगतीचं दर्शन आपल्याला राजपथावरती पाहायला मिळेल. राष्ट्रपती असतील त्यानंतर अखंड हिंदुस्थानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आपल्याला भाषण पाहायला मिळेल दिल्लीच्या त्या तक्त्यावरती. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. रायगड जिल्ह्यातील दोन नामवंत दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे टाकत असताना पहिला गडी मात्र जेलबादच्या स्वरूपानं बाद होताना पाहायला मिळतोय. लॉक ऑफला सुरेख आणि देखना जेल मात्र पकडला जातोय. गोलंदाज राजू तयार. राजूचा हा चेंडू सर्कलचं रिंगण तोडलं म्हणे मात्र बॅक टू बॅक दोन मोहरे गारद झटके पे झटका झटके पे झटका मोठे भिंगा टीमला. थँक्यू थँक्यू डीजे. तर इथे सन्मान्य अतिथी जनार्दन फडके साहेब कोपरोली यांचे शुभागमन झाले त्यांना देखील विनंती करेन याव व्यासपीठावर. हाच अंतिम या स्पर्धेचा सोहळा असेल तर त्यांना देखील विनंती असेल. जनार्दन फडके साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच प्रत्येक ग्रामस्थांना विनंती करतो आपण आज मैदानात सोबत आली राहू नका डायरेक्टली आपण मंचावरती या. हे मंच आपल्यासाठी आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर मोठे भिंगा टीम दोन गडी बाद दोन धावा धावपटलावरती. सुनहरी अंबर नीला हो धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा.
ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए। थैंक यू डीजे। हिंदी सिनेमा सृष्टीतील गाणं पा अनेक वर्ष अजर अमर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल। देश विविध रंगांचा, देश विविध ढंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा 26 जानेवारी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय। रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली तलोजा MIDC, त्यानंतर आमचे को कॉमेंटेटर आमचे आदर्श रॉक स्टार प्रवीणजी गायकर। जाऊया आपण एकदा मैदानामध्ये, चांगली फायर करावी लागेल फलंदाजीच्या मार्गवर मोठे भिंगा टीमला। तर गोलंदाजीच्या मार्गवर येतोय 91 गोलंदाज नवदीत टालेन। गोलंदाजीच्या मार्गवर देवेश भगत यावेळी सज्ज असेल वाजेची डेटोरलामेन। कालच्या दिवसामध्ये याच देवेशनं गाजवली, मी पाहिलं काल वाजेच्या डेटोरलामेनमध्ये दामोदर स्मृती चषकाच्या माध्यमातून अतिशय देखणी गोलंदाजी या युवा जिगरबाज गोलंदाजाकडून सादर झाली। मोर्या 11 पलस्पे टीमकडून पाहायचं झालं 3 धावा धावपटलावरती गोलंदाज तयार। राईट आर्म ओव्हर द विकेट पहा, पूर्णपणे पाहायचं झालं तर गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं केलं जात आहे मोर्या 11 पलस्पे टीमकडून। आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळेल। समोर फलंदाज सज्ज असेल आशिष आतिश पारी। या खेळाडूला करावी लागेल कमालीचा फटका पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज असेल। आपल्याला पुढच्या दिशेनं घोडदौड सुरू करायची असेल तर निश्चितच चांगला खेळ हा करावा लागेल। असा विचार केला तर मुंबई पोलीस दलामध्ये घोडदळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। ज्या रीतीनं चिंचोल्या गळ्यांमध्ये ट्रॅफिकवरती नियंत्रण करण्यासाठी घोडदळ, निश्चितच मुंबई पोलीस दलामध्ये आज मात्र प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळेल। शुभेच्छा। गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट प्रहार केला गेला शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाईल। सर्कलचं रिंगण तोडलंय दुसरीचा प्रयत्न असेल धाडस मात्र केला जाणार नाहीये। 4 षटकांचा विचार केला आपकी बार 50 पार कार्य हे करावंच लागेल कारण तुमच्या समोर तुमच्या ताकदीचा दिग्गज संघ जेव्हा उभा टाकला जातो तेव्हा मात्र प्लॅनिंग आगली वेगळी असणं गरजेचं असेल। प्रहार करायचा होता जाग्यावरून फटका खेळत असताना निर्धाव चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळेल। पाकपुटला जाणं त्यानंतर फ्रंटपुटला जाणं हे अतिशय गरजेचं असतं। गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर, खेळपट्टीवरती पदलालित्य करणं हे अतिशय गरजेचं असतं, ते करावं लागेल फलंदाजाला। आता पुन्हा एकदा पायामध्ये जंजीर घालण्याचा प्रयत्न डायरेक्टली हिट यशच्या मात्र उद्ध्वस्त फलंदाज रनआउटची शिकार। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, आई लव माई इंडिया, आई लव माई इंडिया। ये दुनिया एक दुल्हन। थैंक यू डीजे। ईस्ट ऑर वेस्ट, इंडिया इज अ बेस्ट। बेस्ट क्रिकेट टेनिसच्या पटलावरती पाहायला मिळेल आमचे मित्र सागरभाई मांडवकर नेरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन। आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आज मात्र या क्रिकेटच्या पटलावरती अनेक समालोचक वर्गाची टीम पाहायला मिळेल, मात्र वारंवार विकेटचं पतन झालं तर निश्चितच धोका मात्र पत्करू शकेल मोठे भिंगा टीम। धावसंख्या पाहायची झाली तर संघ जाऊन पोहोचेल टोटली फलंदाज बाद झाले 3 आणि 3 गडी बाद 5 धावा धावपटलावरती गोलंदाज तयार। राईट आर्म ओव्हर द विकेट मोठा फटका खेळायचा होता, डीपला चेंडू जाईल, एकच धाव मात्र पूर्ण केली जाईल। सिंगलला प्रामुख्यानं महत्व दिलं गेलं, कुठेही 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात नाहीये, का वाट पाहिली जातीये षटकार चौकोरांची, ते फटके कधी येतील याकडं मोठे भिंगार वासियांचं लक्ष असेल। 12 चेंडूंचा खेळ अर्थातच 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मोठे भिंगार टीम 3 गडी बाद 6। जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा, जलवा तेरा जलवा।
थँक यू डीजे. आज जलवा कोण प्रस्थापित करेल आणि विजयाचा हलवा कोण चाखेल याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. आज मैदान फुलणार, आवाजही घुमणार, कुणी जिंकणार कुणी हरणार, क्रिकेटचं वेड कधीच नाही संपणार. प्रयत्नांची पराकाष्ठा करा, सर्वांचा आदर करा, जिंकला तर माजू नका, हरला तर खचू नका, कारण ही शर्यत मात्र या ठिकाणी जारी असेल. आणि या क्रिकेटच्या रंगमंचावरती चांगला खेळ दाखवण्यासाठी निश्चितच दोन्ही संघांकडून कसोशीने प्रयत्न केले जातील. बॅटची कडा, फलंदाज मात्र बाद, चौथा दे धक्का. तर थँक्यू डीजे. चला याच्यानंतर लगेच होणारा मॅच असेल पेंदर इलेव्हन क्रिकेट संघाचा संघनायक आणि विजय हनुमान मोह क्रिकेट संघाच्या संघनायकाला पहिला पुकार असेल की ही फर्स्ट इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर आपल्या इथे रिपोर्टिंग करायच्या टॉससाठी. तर प्लीज विनंती असेल मोह विपक्ष पेंदर संघनायक या टॉससाठी. नक्कीच पेंडिंग मॅच होती, निश्चितच तिसऱ्या दिवसातील गावदेवी पेंदर समाचा संघ त्याच्या विरोधामध्ये असेल विजय हनुमान मोह. या आपण तात्काळ मिथुन पाटील मोस्ट वेलकम सर, स्वागत टॉससाठी. तात्काळ आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. आमचे टीम मात्र या ठिकाणी सज्ज असेल, आयोजन कमिटी. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळेल राहुल बैकर. या बिली सज्ज असताना प्रहार करायचा होता, चांगली लाईन चांगली लेंथ मात्र दाखवली या गोलंदाजानं. आता मात्र टान्सचा विचार केला तर सुरेख प्रकारचा टान्स मात्र दाखवावाच लागेल. ज्याप्रमाणे पाहायचं झालं धावसंख्या रोखल्या गेल्या, धावसंख्येला साप लावण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. गोलंदाज राहुल तयार. राईट आर्म उर्ध विकेट, मिड विकेटच्या दिशेनं हवाई हल्ला जारी, फलंदाज मात्र बाद. थँक्यू डीजे. अतिशय भली मोठी आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. ड्रेसिंग कोडचा विचार केला तर रायगडमध्ये पहिल्यांदा मिनी वानखेडेच्या मैदानावरती स्वर्गीय एस एस पाटील स्मृती चषकामध्ये मिनी वानखेडे वल्लभच्या मैदानावरती आपण सर्वत्र आपण ड्रेसिंग पाहिली खेळाडू वर्गामध्ये. आणि त्यानंतर नेरे दुंद्री भागामध्ये पहिल्यांदाच आपण बारा बारा किंग रोशन शेट पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक आगली वेगळी संकल्पना पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायची झाली तर सहा धावा धावपटलावरती मोठे भिंगार टीमची गोलंदाज तयार. प्रहार केला जाईल, पुन्हा एकदा सापला रचला जातोय, सापल्यामध्ये अडकला फलंदाज आणि बॅक टू बॅक दोन मोहरे गारद. माँ जगदम्बे वीर जवानों को ऐसा वरदान दो, कश्मीर के साथ साथ में पूरा पाकिस्तान दो. माँ जगदम्बे वीर जवानों को ऐसा वरदान दो, कश्मीर के साथ साथ में पूरा पाकिस्तान दो. थँक्यू डीजे. हर हर मोदी, घर घर मोदी. मोदी है तो सब कुछ मुमकिन है. जाऊया पण एकदा मैदानामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज असताना राहुल बैकर या गोलंदाजाकडून पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा प्रयत्न हा निश्चितच केला गेला. मात्र काटेकोरपणे या ठिकाणी धावसंख्येचं अग्नितांडव माजवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असेल. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पूर्णपणे चेंजेस पाहायला मिळतील. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजले गेले, म्हणजे कुठेतरी आक्रमण केलं जाईल. आणि या दृष्टिकोनातून राजू ठाणगे या यष्टीरक्षकाकडून एक क्षेत्ररक्षणाचा शामियाना पूर्णपणे चेंज केला जाईल. फक्त सहा धावा धावपटलावरती का कुठे चुकलं हे जाणावं लागेल. मोठे भिंगार टीमला चांगली लाईन चांगली लेन, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. या स्पर्धेतील सर्वाधिक निच्चांक स्कोर न राखता एक बलाढ्य स्कोरकडं घोडदौड ही करावी लागेल. प्रहार केलाय, अंदाधुंदी फटका पाहायला मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट नाहीये. चेंडू जाईल गरंगळत सीमा पार, चार धावेंचं चांदणं हे शिंपलं गेलं. फोर रन.
थैंक यू डीजे क्रिकेट चा हा रंगारंगी सोहळा रंगत जंगत यांची आपल्याला संगत पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मोठे भिंगा टीम जाऊन पोहोचतीये दुहेरी अंकामध्ये. पडाव केले जाईल दस का दम दमखम मात दाखवावीच लागेल. सत्ता कोण गाजवेल मित्रांनो? सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज राखण्यासाठी या दोन संघांकडून कसोशीनं प्रयत्न केले जातील. बारा बारा किंग अर्थातच आमदार चषकाच्या दिशेनं गोड दौड सुरू करायची असेल तर बिना दिवाळीचे रॉकेट हे सोडावे लागतील मोठे भिंगा टीमला. संघाला धोका मग बिंदा ठोका, रोक ठोक प्रत्युत्तर द्यावं लागेल मोठे भिंगा टीमला. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज येतोय मोर्या इलेव्हन पलस्पे टीमचा. विनय गबंडी या वेळी सज्ज असताना रफ्तार के साथ चिन सीमा पार षटकार. थँक यू डी जे नितीन जय शिवराय. ना शिवशंकर तो कैलासपदी, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यानं केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एक असतो राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि या ठिकाणी विजय महोत्सव साजरा केला जाईल दोन्ही संघांकडून. मात्र ताल्यांचा गजर फलंदाज बादवतोय. थँक्यू डीजे. उत्सव तीन रंगांचा पाहायला मिळेल. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या पाहायची झाली तर वारंवार विकेटचं पतन झालं. 16 का डोला, 16 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. मात्र पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या धावसंख्येच्या दिशेनं गोड दौड सुरू करायची होती त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे रोक ही लागली गेली. आता मात्र आक्रमक पवित्रा साध्य करावा लागेल. प्रहार केलाय, फटका फसतोय, फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात. पकडो कॅच, जितो मॅच. सूर एक प्रकारचं झेल पकडल्यानंतर अजून एक मोठा गडी मात्र गारद. थँक यू डीजे. जय जवान जय किसान. 16 धावा धाव पडल्यावरती धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावण्याचं कार्य केलं. धावसंख्या का येत नाहीये या प्रश्नांची उकल, या प्रश्नांची उत्तरं मात्र शोधावी लागतील संघनायकाला, अर्थातच मोठे भिंगा टीमला. ज्या रीतीनं वारंवार विकेटचं पतन झालं, हवाई हल्ले जारी झाले, जेलच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना त्या ठिकाणी आगली वेगळी रणनीती आखणं गरजेचं असताना अलाउंड द कार्पेटनं फटके खेळणं गरजेचं होते. त्या ठिकाणी फलंदाज वारंवार विकेटचं पतन. राईट मोर द विकेट बॅकफुटला गेले. फाईन लेगचं क्षेत्र कव्हर करायचं होतं. त्या ठिकाणी चेंडू आणि फली यांच्यामध्ये नाल ही मात्र जोडली जात नाहीये आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळेल. अजूनपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज विनय तयार. विनय वरती केला जाईल प्रहार, चेंडू जाईल निश्चित सीमा पार चौकार. थँक यू डीजे. एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. ज्या फटक्यांची नितांत गरज होती तोच फटका या ठिकाणी खेचला गेला. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत असतो त्याप्रमाणे षटकार आणि चौकारांची वाट पाहत असताना खूप काही उशीर झाला.
शेवटचा चेंडू एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल। दुसरीचा प्रयत्न तू तू मैमे आणि या ठिकाणी पाहायचं झालं दोन रन इथे मात्र कंप्लीट झाल्या। पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळ करत असताना मोठे भिंगार टीमनं धावसंख्या जमवली आहे, ती टोटली 22 धावा धावपटलावरती जिंकण्यासाठी मोरिया 11 पलस्पे टीमला गरज आहे 23 धाव्यांची। डीजे म्युझिक डीजे नितीन तर थँक यू डीजे। तर या ठिकाणी विनंती असेल बघा गावदेवी पेंदर क्रिकेट संघाचा संघना एक संबंधन आपल्याला विनंती असेल टॉससाठी या आणि त्याच्यानंतर मोह क्रिकेट संघाच्या संघनायकाला देखील हा शेवटचा पुकार असेल। जेवढा आपण उशीर घ्याल तेवढे सामने आम्ही कमी षटकांचे खेळूत बघा याची नोंद घ्यायची आहे। तर या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या आली नाही आहे मात्र गोलंदाजीचा तोफखाना म्हणून खऱ्या अर्थानं मोठे भिंगार टीमला ओळखलं जातं या रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्या गोलंदाजांकडून पूर्णपणे दंग करणारी गोलंदाजी ही दाखवावीच लागेल। मात्र दोन्ही टीमला आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय। येणाऱ्या उत्तरार्धामध्ये गरज आहे ती 23 धाव्यांची। तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय का बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील आमचे आदर्श को कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर मॅम ट्रॉम वाकडी। उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाजीरा उगवला तारा ती मिरहरा थँक्यू डीजे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव कर्व सर्व कार्य सुसर्वदा अखंड आग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकवीरा महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम मराठी बांधवांचे हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तो आहे तमाम क्रिकेट दर्शकों में प्रवीण गायकर वाकड़ी आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। मेगा फिनाले सुपर हिट के मुकाबले आज आपको देखने को मिलेंगे और इस टूर्नामेंट की अगर चर्चा करेंगे तो काफ़ी अच्छी है टूर्नामेंट। पहली मरतबा इस एनडी नेरे धुंधरे विभाग में चलती हुई जहाँ हर एक टीम को फुल ड्रेस कोड और साथ साथ 12 टीमें एक दिन में श्रृंखला में खेलेगी और टोटल 48 टीमों में से कोई एक टीम होगी जो यहाँ चैंपियन बनेगी और तीन टीमें रनर अप होकर यानी कि दूसरे तीसरे और चौथे पायदान पर वो टीमें अपनी ट्रॉफी घर लेकर जाएगी। मैन ऑफ द सीरीज यामा फसिनो टू व्हीलर बाइक बाबा बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर धनंजय शेठ पाटिल इनकी ओर से आप देख सकते हैं और उनके साथ साथ बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर के लिए जो यहां से एक साइकिल रखी गई है वो साई रक्षा ट्रांसपोर्ट के ओनर संतोष शेठ पाटिल और वाकड़ी गांव के नाइट स्पर्धा की यशस्वी आयोजक और गावदेवी ट्रांसपोर्ट के ओनर धनंजय शेठ पाटिल इनकी ओर से ये स्पॉन्सरशिप की गई है। और ब्रांडेड शूज आप देख सकते हैं जिन्हें हमें स्पॉन्सर की है गुरुनाथ ठाकुर और संतोष पात्रे बेस्ट फील्डर संतोष मस्कर इनकी ओर से ये बिल्कुल हमें स्पॉन्सरशिप की गई है तो उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। जीतने के लिए 23 रनों का टारगेट है। क्या ये मुकाबला कल हमने देखा था आरसीसी पेट विपक्ष बामन डोंगरी के बीच में क्या कहीं ना कहीं ये मुकाबला उसी तगार पर ना चले जहां से जीतने के लिए मात्र इस सुबह के सत्र का ये पहला मुकाबला। फिर से एक बार दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। तीन मुकाबले स्पेंडिंग थे तीन में से एक पहला मुकाबला चलता हुआ सिक्का उछला भिंगार पलस्पे टीम के पक्ष में पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी का न्योता देते हुए 23 रन ठोके और 24 का टारगेट इस वक्त मोरिया पलस्पे 11 टीम के सामने। कोई भी काम शुरू करने से पहले अपने पारी की शुरुआत निश्चित तौर पर एक मिट्टी जरूर देना चाहेंगे ओवर द विकेट से। पहली गेंद इनसाइड आउट लाजवाब टाइमिंग डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से राजू ने अपने पारी की शुरुआत चौकों के साथ।
थैंक यू डीजे। पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगाई और चार रनों के साथ बल्लेबाज राजू ठानगे ने अपना खाता खोला और टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर। चार रन जब दमदार शुरुआत मोरिया 11 प्लस पे टीम की ओर से होती हुई। यहां फिर से एक बार चाबुक शॉट लगाने की कोशिश, कारपेट के आधार पर स्क्वायर लेग के रीजन में गेंद, जब मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई गोली के रफ्तार से बेहतरीन फील्डिंग होती हुई। तब तक बल्लेबाजों के पास मौका था दो रन लेने का और इसी दो रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया छह रनों के ऊपर। कोई भी कार्य शुरू करने से पहले स्वयं को तीन प्रश्न पूछिए कि मैं ये क्यों कर रहा हूं, इसके परिणाम क्या हो सकते हैं और क्या मैं सफल हो जाऊंगा, और जब गहराई पर सोचने पर इन प्रश्नों के उत्तर मिल जाए तभी आपको आगे बढ़ना होगा और उसी हिसाब से ये क्रिकेट स्लो स्कोर के मैच में भिंगर टीम को खेलना होगा। लेकिन ये गेंदे फेंकेंगे तो ये मुकाबला जल्द होगा खुला मोरिया 11 प्लस पे टीम के लिए। लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर चार रन। थैंक यू बिल्कुल। इस साल दो अर्धशतक इस बल्लेबाज के नाम पर है। भातान की नाइट टूर्नामेंट में काफी दमदार अर्धशतक की बल्लेबाजी की थी और उसी का उत्तम उदाहरण पेश करते हुए इस मर्तबा जानते हैं इस मुकाबले में जीतेंगे तो सीधा सुपर एट में क्वालिफाई होंगे और उनके सामने चुनौती होगी गावदेवी 11 कोट। लेकिन क्या इस मुकाबले में आसान बना चाहेंगे गेंदबाज देवेंद्र? इस बार इनसाइड एज मोटा एज लगा था, मौका बन सकता था और ऐसे हालातों में विकेट कीपर के द्वारा बढ़िया एफर्ट नजर आया था धर्मेंद्र की ओर से, लेकिन बिल्कुल बाल बाल बचे। किस्मत का साथ राजू ठानगे के लिए मिलता हुआ यहां से सेफ खिलाड़ी सुरक्षित 10 रन टोटल स्कोर कार्ड पर लगते हुए इस पहले पावर पे की अभी भी दो गेंदे शेष होंगे और जीत के लिए 24 रनों का टारगेट था उसका पीछा करते हुए पहली 23 रनों का टारगेट है और उसका पीछा करते हुए पहले पावर प्ले में शुरुआत एक सकारात्मक देने की कोशिश राजू ठानगे की ओर से। यहां भी छोटी गेंद कवर के ऊपर से खेला मात्र वन बाउंस गेंद जाती हुई और एक दमदनाता हुआ चौका। थैंक यू। तो पेंदर टीम के कप्तान मौजूद है, मोर टीम के कप्तान को आखिरी कॉल होगा टॉस के लिए आना है आपको। चौका, तीन चौके बटोरे अब तक इस ओवर में राजू ने। फुल टॉस, लॉलीपॉप है मेरे दोस्त, नहीं छोड़ेंगे ऐसी गेंदों को। और ये देखिए फिर से एक बार मिड डाउन के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, गेंद वन माउस इनटू द रॉप सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर चार रनों के लिए और इसी चार रनों की मदद से महंगे ओवर की हुई समाप्ति। देवेंद्र को टारगेट बना गया इस पहले पावर प्ले के सत्र में, जो रन सुबह के सत्र में नहीं बना पाई देवेंद्र की भिंगार 11 टीम उसी गेंदबाज के सामने पहले ओवर में 18 रन ठोके और जीत के लिए आने वाले 18 गेंदे और कुल मिलाकर टोटल 5 रनों की जरूरत। मुंबई पुण्याला सांगाला हवा गो अलिबागची न्यारी हवा गो खारी अलिबागची गार गार हवा थैंक यू डीजे। तो 18 गेंदे बची है 23 रनों की आवश्यकता गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज तैयार होते हुए। पहली गेंद क्या हवाई सफर होगा और जी हाँ यहां गेंद जाएगी दूर स्टैंड में 6 रनों के लिए। मुकाबला हुआ फिनिश और जीत दूसरी अपने नाम पर दर्ज करती हुई मोरिया 11 पैलेस पे टीम और भिंगार 11 टीम को आखिरकार इस श्रृंखला से बाहर जाना पड़ा। इसकी वजह है कि जिस